पोल्ट्री व्यवसाय बंद पडणार का? बाजारामध्ये सध्या बॉयलरचा पुरवठा वाढला आहे, मात्र यामध्ये आता ग्राहकांची मागणी कमी आहे, यामुळे जिवंत पक्ष्यांच्या दरात म्हणजेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरात मोठी घट झालेली आहे। परिणामी पोल्ट्री उत्पादक अडचणीत आले आहेत। जिवंत पक्ष्याचा दर कमी झाला आहे, पण त्या प्रमाणात ग्राहकांना चिकन स्वस्त दरात मिळत आहे का? सध्या जिवंत पक्ष्याचे दर काय आहेत याचीच माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। नमस्कार, मी बळीराजा, या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। यंदाच्या उन्हाळ्यात ब्रॉयलर पक्ष्यांना उच्चांकी दर मिळाला होता। वाढलेली मागणी आणि संतुलित पुरवठा यामुळे बाजारात दर सुधारले होते। आता पोल्ट्री व्यवसायात खर्चही वसूल होत नाही। उन्हाळ्यात ब्रॉयलर पक्ष्याचं वजन सरासरी 2 किलो होतं। आता पोषक वातावरणामुळे पक्ष्याचं वजन हे 3-3.5 किलोपर्यंत वाढलं आहे, त्यामुळे बाजारात पुरवठा दाट वाढला आहे। आषाढी एकादशी, बकरीद यामुळे किरकोळ मागणी फार कमी झालेली आहे आणि याचा परिणाम दरावर झाला। आज ब्रॉयलर पक्ष्यांचा दरा शेतकऱ्यांना मिळणार 65 रुपये किलो होता, परंतु उत्पादन खर्च सरासरी 90 रुपयेपर्यंत येतो, म्हणजे पोल्ट्री उत्पादकांना किलोमागे 25 रुपयाचा तोटा सहन करावा लागतो। बाजारात चिकनची मागणी कमी होऊन दर पडले, मात्र खाद्याचे दर आहे ते त्याच पातळीवर आहेत। सोयाबीनचे 1 किलोचे दर 60 रुपयापासून कमी होऊन 53-54 रुपयापर्यंत कमी झाले, परंतु मक्याचे दर 18 रुपयावरून 25 रुपयापर्यंत पोहोचलेत। इतरही खाद्याचे दर वाढलेले आहेत। पोल्ट्री खाद्याला किलोचा दर 42 रुपये प्रति किलोवर आहे। एक पक्षी 2 किलोचा होण्यासाठी 4 किलो खाद्य लागते, असं उत्पादकांनी सांगितलं आहे। 4 किलो खाद्याचा खर्च 180 रुपये होतो। जर उत्पादकांना 130 रुपये मिळतात, म्हणजे 2 किलोच्या पक्ष्यामागे 50 रुपये तोटा होतो, असं पोल्ट्री व्यावसायिक सांगतात। पोल्ट्री खाद्यामध्ये दर वाढलेले आहेत, मात्र उत्पादन वाढल्यानं दर कमी झाले। मोठ्या कंपन्यांना उत्पादनावर नियंत्रण नाही, त्याचा फरक सर्वांनाच बसतो, यामुळे वैयक्तिक पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांना मदत करावी असे यांचं मत आहे। मागणी कमी असल्याने अनेक कंपन्या पक्ष्यांचं वजन 3-3.5 किलोपर्यंत वाढू देतात, त्यामुळे बाजारात पुरवठा वाढतो, मात्र पक्ष्यांना ग्राहकाची पसंती मिळत नाही। चवीत बदल होताना सरासरी पक्ष्यांचं वजन 2 किलोपर्यंत वाढू देणं योग्य आहे। चिकनची मागणी आषाढी एकादशी आणि श्रावणातल्या महिन्यात कमी होते, हे लक्षात घेऊन पुरवठ्याचं नियोजन करणं आवश्यक आहे। कमी मागणीच्या काळात कमी पुरवठा आणि जास्त मागणीच्या काळात जास्त पुरवठा, ही परिस्थिती उद्भवणार नाही असं नाशिक येथील पोल्ट्री व्यावसायिक सांगतात। ते काय म्हणतात हे पाहू। पुरवठा वाढल्यानंतर बॉयलरचा दर जास्तीत जास्त 90 रुपयापर्यंत कमी होईल असा अंदाज होता। त्याने 45-50 रुपयांची निचंकी पातळी गाठली। मागणी कमी झाली, मात्र पुरवठ्याचं नियोजन नाही, त्यामुळे दर घटले। आठवडाभरात दर वाढतील असे अपेक्षित आहे, मात्र उत्पादन खर्च एवढे दर होण्यास आणखी काही वेळ लागेल। बॉयलर दराची सध्याची जी परिस्थिती आहे, उद्योगाचं नियोजन नसणं हे एक कारण आहे, असे अभ्यासकही सांगतात। बाजारातील मागणीचा विचार न करता पक्ष्याचं वजन वाढू देणं आणि अनियंत्रित पुरवठा यामुळे ही वेळ आली आहे। जेव्हा ब्रॉयलर पक्ष्याचे दर 150 रुपये होते, तेव्हा ग्राहकांना चिकन 260 रुपये किलो मिळत होतं, मात्र ब्रॉयलरचा रेट 50 रुपयापर्यंत कमी झाला, म्हणजेच दरात निम्म्यापेक्षा अधिक घट झाली आहे, पण ग्राहकांसाठी चिकन निम्म्याने स्वस्त झालेलं नाही। चिकन आहे त्याच रेटमध्ये 240 रुपयाला घ्यावं लागतं, म्हणजेच या स्थितीचा फायदा व्यापारी आणि दुकानदार घेत आहेत। उत्पादक मात्र या कारणाने तोट्यात जात आहेत। ब्रॉयलरचे दर कमी झाल्यास विक्रेत्यांनी त्यांचं प्रमाण दर कमी करावेत। चिकन स्वस्त झाल्यास मागणी वाढेल, त्यामुळे वाढलेल्या पुरवठ्याचा दर कमी होईल आणि उत्पादनाचा समतोल राहील।